मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव गतपुरी मुंबई नाशिक महामार्ग क्रमांक 3 वर घोटी येथे पीक इन्फ्रा कंपनीचा टोल नाका आहे। या कंपनीला संपूर्ण रस्त्याची देखभालीसह दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र गेल्या काही काळात संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली असून कसारा घाटात 2 वर्षापूर्वी दरड कोसळल्यानंतर देखील दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही। ज्या ठिकाणी काम झाले आहे त्याचा संपूर्ण दर्जा ढासळला असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे संबंधित पीक इन्फ्रा कंपनीचा प्रशासनाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने तब्बल 4,43,47,770 रुपयाचा दंड सुनावला आहे। इगतपुरी तालुक्यात वडपे ते गोंदे दरम्यान महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी पीक इन्फ्रा कंपनीला देण्यात आली आहे। संबंधित कंपनीतर्फे घोटी येथे टोल नाका उभा करून वाहनधारकाकडून टोल शुल्क वसूल केले जाते, मात्र सदर रस्त्याची दुरावस्था झाली तर या कंपनीकडून सदर रस्त्याची देखभाल करणे बंधनकारक आहे। इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, सततधार चालणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळण्यासह रस्ता वाहन जाण्याच्या घटना नियमित घडत असतात। पावसाळा संपल्यानंतर सदर दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक असते, मात्र पावसाळा संपून सदर रस्त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही। कसारा घाटात वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असताना देखील कंपनी प्रशासनाशी चर्चा करून सदर रस्ता दुरुस्तीबाबत कंपनीला सूचना देण्यात आल्या होत्या, ठरवून दिलेल्या मुदतीत कंपनीने काम पूर्ण न केल्यास दंड सुनावण्याचे निश्चित झाले होते, मात्र सदर कंपनीला प्रशासनाने 3 वेळा नोटीस देऊन मुदतीत सदर रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही। याशिवाय घाट रस्ता भागात दरड कोसळणाऱ्या संभाव्य भागात जाळी मारण्यात आलेली नाही, त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संबंधित पीक इन्फ्रा कंपनीला 4.5 कोटीचा दंड सुनावला आहे। यामुळे शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दंड सुनावला असल्याने वाहनधारकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे। संबंधित कंपनीने प्रशासनाने आता तरी सदर रस्त्याची दर्जा सुधारावा अशी अपेक्षा वाहनधारकांनी केली आहे। या दंडाची रक्कम 3 विभागात विभागण्यात आली आहे। यात पहिल्या भागात 3,99,88,799 अशी, तर दुसऱ्या विभागात रस्ता पुनर्बांधणीसाठी 63,31,214 रुपयाचा दंड असून तिसऱ्या विभागात रस्ता वाढीव लांबीसाठी सह नूतनीकरणाला 90,27,757 रुपयाचा दंड असा 4,73,47,770 रुपयाचा दंड इन्फ्रा कंपनीला दंड सुनावण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने विहित मुदतीत दंड भरणा करण्याचे सुनाविले असून मुदतीनंतर दंडाची रक्कम भरल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे। प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी किशोर देहाडे इगतपुरी। कुठेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।